त्याला गवत बघते किती लांबील ऊस आहे करतो सुदे काय रे आज मेले चिकन दिसू राहिलो का रे सलमान खान वाली चिकन राहिला चिकनला दिसतो की तू मला माहित आहे का चिकन दिसतोय काल तू त्या गंगा मावशीच्या म्हशीचा शेण लावला ना ए गप्रे काय पण आहे काय पण नको म्हणू ते जाऊ दे तुला पाटल्याची शिली दिसली का रे पाटल्याची शिली तू तिच्याबद्दल का चांबार चौकशा करायला लागला रे एक आहे ना तुझी आधी तिला सांभाळ शिली फक्त माझी होणार आहे इथं पण आलाय का तू नारद मध्ये म्हणून अरे तसं नाही रे माझ्या जीएफचे ना पेपर ते चालू आहे त्यामुळे कॉल एस एम एस सगळं बंद त्यामुळे तिला पटवतो तिच्यासोबत तरी थोडा टाइमपास होईल लई शाळा रे तू हो तिकडे शिलीकडे जर का बघितलं ना तुझ्या जीएफलाच नाव सांगतो काय बस मग बोंबलत शिली माझी ए माझी म्हणलो काय सांगू काय शिली बोलून माझी ए कळत नाही का तुला तुला बोललो माझी शिली माझी माझी आहे सुद्या शिली आली बघ सुदे कुण्या गावाच आलं पाखरू बसलंय डौलात खुदू खुदू हसतय गालात काय रे शिळपाटण्यांनो लय मस्ती आली बघून गाणी बोलायला अरे नाकातला शेंबूड पुसता येत नाही आला मोठी गाणी बोलायला परत जर माझ्या वाट्याला गेलं ना तर ह्या पाखरासोबत तुला पण वर उडवील शिले लय बोलायला लागली का आम्ही तुला नाही बोललो वर पाखरू बसले म्हणून बोललो आम्ही जा तुझं काम कर इला आजा तू शिलीला पटवायला चालला होता तुला शेंबळा बोलून निघून गेली ए लगा तुला बोलली ती ए पिगळ्या तुला बोलली ती मला नाही बोलली तुला बोलली ए चल मला लोक सांगू तुलाच बोलून गेली ती तू आता ओढू राहिला वर चल तुला बघत होती ती तुलाच बोलली अशी शेंबळ्या नाही रे आता काय करू बाई परत ती माकडं वाटे बसली असतील आणि परत माझी छेड काढणार लय झालं आता मला यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे हॅलो अगं मने ऐकती का आज ना माझ्या घरचे सगळे गावाला जाणार आहे मी आज घरी एकटीच आहे बर का हा हा एकटीच आहे सुदे जाताना आपल्याला शिवे देऊन गेली ना आता मला घरी बोलवते आता माझी मज्जाच मज्जा ए कुळ्या ती तुला बोलली मला बोलली ती समजलं का ती मला बोलली ए मला बोलावली तिने ती मला बोलली गच्ची सोड समजलं का नाही एका चापटीत मुतवेल तू माझी सोडा नाही एका बुक्की धागवीन तुला लावतो का पाहिस कोणाला बोलवलं घरी तिने चल लाव मग चल जाऊन बघूया कोणाला बोलवलं आणि कोणाला नाही घेते कोणाला घराच्या आतमध्ये आणि कोणाला बाहेर ए शिले जिप्रे एवढा वेळ लागतो पाणी आणायला अरे काय सांगू दादा नदीवर दोन माकड बसली होती मला बघून गाणं म्हणायला लागली आले त्यांना वाटेल काय बोलते तू तुला तरी कळतय का
अरे दादा, गावावरून उतरून टाकलेली ती सुद्या आणि आजा, ती दोन माकड माझ्या नादाला लागली होती. अस आता त्यांना सडकूनच काढतो. अरे दादा, तू काहीच करू नकोस, त्यांची माझ्या मीच घेते. तू फक्त एक काम कर, बाहेर कुठं जाऊ नको, आणि ते आता येतीलच. तू फक्त एक भल्लं मोठं लाकूड घेऊन ठेव, आपण त्यांची जिरवू. तू वासाड्या, तुझा बाप वासाड्या आलाय 2 रुपयाचा परफ्यूम लावून आणि म्हणतो शिली माझी. बघू शिली कोणाला घेते, बघू ना मग कोणाला आतमध्ये घेते. तर दे बरं आवाज, बघ येते का. हे शिलू माझी परी, तुझा राजा आलाय बघ आज्या. शिलू हे आली का? हो बाजूला, मी बघ कसा आवाज देतो, लगेच येते बाहेर. शिलू हे माझा बाबू, तुझा सुधीर आलाय. सुधीर ये की लवकर बाहेर. हे सोनू, मला वाटतंय ते आले. तू लप लवकर, त्यांची पाठ लाल केल्याशिवाय सोडायचं नाही त्यांना. लप लवकर, मी दरवाजा उघडते. या नाटमध्ये राजा शेली आपल्या दोघांना पाहून हसली. तिने आपल्याला खुनून पण घरात बोलावले आणि आपण उगाच सकाळचं भांडत बसलो. काही पण बोलूया, पण लई भ्या वाटायला लागलाय. काय रे? कारण की सकाळी आहे ना, शिलीने आपल्या दोघांना शिवी दिली, आता लगेच घरात पण बोलवते. मला लय भ्या वाटतं यार. ए फाटली कसं द्या ती? आपलं नाव आजय. अरे लई पुरी भिंगावले आपण. शिली काय चीज आहे? गाड्यासारखा गडी तू भाईवानी करतो. चला या बसा, मी पाणी आणते. दादा दरवाजा लाव. हे नको दादा. हे काका नको. नको दादा. दादा आई, दादा सोडा. दादा दादा काय नाही दादा. मारला आटी तुटली. दादा नको, परत नाही करणार. दादा 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 नको नको. दादा दादा सोडा. दादा नाही दादा. दादा नको. दादा 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 दादा. ए तुला आधीच बोललो ना, आज जायच्या आधी जरा विचार कर म्हणून. अला खरू जर कुत्र्यासारखं तोडलं आपल्याला. अरे ऐकायला लागत होत. अरे साबण लावून तासले रे आपल्याला. आता माहित पडलं का कोणाची तासली कोणाची फाटली? जाऊ दे मलम मदम लाव. जा तिकडे मलम लावणार. काय कर, मी चाललो घरी. आई ऐक 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 ऐक.